ताजा स्वानन करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याण डोंबिवली महापालिका आणि त्यांचे अधिकारी अनधिकृत बांधकामामुळे नेहमीच चर्चेत असतात नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणामुळे ड प्रभाग सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप वादाच्या भवऱ्यात सापडले आहेत सूचक नाका येथील स्थानिक नागरिक मयूर अरुण फुलवारे यांनी मनपा ड प्रभाग कार्यालया अंतर्गत नाका येथील श्रीराम मंदिराजवळ सुरू असलेल्या बेकायद्या आरसीसी बांधकामाविरोधात तक्रार केली असून ड प्रभाग सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी बेकायदा बांधकामांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला जात आहे अनधिकृत आरसीसी बांधकामाच्या विरोधात वारंवार तक्रारी करूनही संबंधित सहाय्यक का आयुक्त का कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप फुलवरेने केला आहे फुलवारे यांनी सांगितले की श्रीराम मंदिराजवळ मोठे अवैध बांधकाम बांधकाम सुरू सुरू आहे मोठ्या प्रमाणावर के सी प्रशासनाचे लाखोंचे नुकसान होत आहे यात संबंधी अधिकारी जबाबदार असल्याचा थेट आरोप मयूर फुलवारे यांनी प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्यावर आहे माझं नाव मा मयूर अरुण फुलवारे मी तक्रारदार आहे मी एक अनधिकृत बांधकाम चालू आहे सूचक नाका श्रीराम मंदिर इथे तो प्रभाग येतो ड वार्डच्या अंदर अं, अंतर्गतमध्ये तर तिथे ड वार्ड अधिकारी चंद्रकांत जगताप यांना मी रितसर अर्ज तक्रारी अर्ज केला त्याच्यानंतर अर्ज केला उपायुक्त आयुक्त परत नगर रचनाकार त्याच्यानंतर मी चार पाच दिवसांनी त्यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेलो तर त्यांनी म्हणाले की नाही त्यांनी आम्हाला अर्ज केला आहे आम्ही जुना बांधकाम ते आम्ही रिपेअर करतो मी त्यांना म्हणालो असे ते जे आहेत वार्ड अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी मला असं उत्तर दिलं की त्यांची त्यांनी त्यांनी रिपेरिंग अर्ज दिला आहे आम्हाला म्हणजे त्यांनी रिपेरिंग अर्ज दिला आहे परंतु लेखी तुम्ही उत्तर दिला का त्यांना बांधकाम चालू करायला त्यांनी तर आर सी सी बांधकामाच्या नावाखाली बिल्डिंग बांधण्यास सुरुवात केली आहे तर ते म्हणाले नाही आम्ही जाऊन बघू शहानिशा करू सांगतो तुम्हाला असं तसं हे उत्तर दिले त्याच्यात त्यांच्याकडून मला कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही मग मी माझी धाव मी उपायुक्त आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जगताप त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे शहानिशा केली असता तर त्यांनी मला विचारलं काय चालू आहे काय नाही तर त्यांनी पर्सनली वार्ड अधिकारी चंद्रकांत जगताप यांना फोन केला फोन केला त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं दुरुस्ती मग मी सांगितलं आर सी सी काम चालू त्यांनी सांगितलं तत्काळ कारवाई करा आर सी सी बांधकाम झालं नाही पाहिजे कुठल्याही प्रकारचं तर मी परत त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले परत नाही त्यांनी पण तुमच्या घराविरुद्ध अर्ज दिला मी तुम अर्ज अर्ज तुमचंही घर मला आधी तोडावं लागेल नंतर मी त्यां दोघांनी कारवाई करणार ही मला अशी उडवा उडवायची उत्तरं मिळेल त्यांच्याकडून मला मिळाली तर सरळ सरळ मला चंद्रकांत जे वाढ अधिकार चंद्रकांत जगताप यांच्याकडून माझा जेवढा होईल तेवढा मला सहकार्य मिळत नाही आणि मला उडवा उडवची मिळ उत्तरं मिळतात आहे पुढे तुमची मागणी काय तर मी जर का कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी राखून जर मी अर्ज करतोय कायद्याचा महसूल कुठे बुडावा नाही याकरता मी जर कुठेतरी मागणी करतोय तर उपायुक्त जे आयुक्त आहेत आयुक्तांनी पण मला सहकार्य केलं मी ते म्हणाले आम्ही कारवाई करू परंतु जे डवाढ अधिकारी आहेत चंद्रकांत जगताप हे यांच्याकडून मला कोणताही सहकार्य मिळत नाही ते मला कारवाई करण्याच्या बेतच नाही आहे त्यांचा सरळ सरळ म्हणतात त्यांनी पण तुमच्या घरावर अर्ज दिला मी तुमचंही घर तोडणार नंतर त्यांचं घर तोडणार पण बिल्डिंग बांधणं हे कोणत्या बिल्डिंग बांधण्यासाठी आधी तर सगळ्या गोष्टीची परवानगी लागते शासनाला महसूल भरावा लागतो यांनी कोणत्याही प्रकारचा शासनाला महसूल भरलेला नाही आहे तक शासना होते तक्रार तक्रार तर शासनाचं कुठेतरी इथे नुकसान होतंय मोठ्या प्रमाणात जर याबाबत ड प्रभाग सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप यांना विचारले असता संबंधितांनी आपल्याकडे घर दुरुस्तीसाठी अर्ज केला होता मात्र त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती याबाबत तक्रारदाराची तक्रार आल्यानंतर त्यांनी जाऊन सुरू असलेले बांधकाम थांबवण्यात आले आहे तसेच सर्वेअरला पत्राद्वारे तांत्रिक अहवाल देण्यास सांगितले असून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले तक्रार आले आहे त्या संदर्भात त्यांचे जे त्यांचे चुलत भाऊ कोण आहे ते जुने घर त्यांचं होतं ते घर त्यांचं स्लॅबसहित पूर्वी लोडवेचं स्लॅब होता आणि तिथे त्याने ते पाडून आता नवीन स्लॅब टाकण्यावर त्यांनी आम्हाला दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दिलेला आहे परंतु आम्ही पण त्याच्यानंतर त्याला काही परवानगी अद्याप दिलेलं नाही आणि त्यानंतर फु म्हणून दुसरे त्यांचे कोण भाऊ आहेत त्यांची तक्रार आली त्यानुसार आम्ही तिथं जाऊन समक्ष जाऊन मी पाहणी केली काम साधारण सुरू असले दिसल्यानंतर मी ताबडतोब त्यांना काम थांबवण्यावर तोंडी आधी दिलेल्या आहेत तसेच आम्ही आता आमच्या सर्व्हेरला लेखी पत्र दिलं आहे तांत्रिक अहवाल पाहणी करून अहवाल आम्हाला देण्यावर कळवलेले आहेत त्यांना त्या ते आला, आल्या अहवाल आल्यानंतर त्यानंतर पुढील डी पी एल पूर्ण करून पुढील काय असेल ती कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा